आता गुरुजींनाही द्यावी लागणार परीक्षा. होय, आता गुरुजींनाही द्यावी लागणार परीक्षा. विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षकांची परीक्षा. विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षकांची परीक्षा. परीक्षा कधी, कुठे आणि का याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर गुरुजींना द्यावी कशी लागणार परीक्षा हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. यामध्ये बघा, मराठवाड्यातील जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाड्यातील जवळपास 10,000 जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. झेटपी शाळेतील 10,000 शाळांच्या गुरुजींची परीक्षा होणार आहे. हा मराठवाडा विभागीय आयुक्तांचा निर्णय असून विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मराठवाड्यात 10,000 जिल्हा परिषद शाळा आहेत आणि 35,000 आसपास शिक्षक आहेत. या सगळ्यांसाठी ही परीक्षा राबवण्यात येणार आहे. लातूरमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केला होता आणि त्यानंतर आता हा पथदर्शी प्रकल्प म्हणून संपूर्ण मराठवाड्यात राबविण्यात येणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती पुन्हा आपण बघूया. शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 1 ते 8 विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी हा यामागचा प्रमुख हेतू आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांचं गणित, इंग्रजी कच्चं आहे अशा पद्धतीचा एक रिपोर्ट आला आहे. त्यामुळेच आता शिक्षकांचाही मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातूनच दर्जा सुधारेल असा प्रशासनाला विश्वास आहे. संपूर्ण मराठवाड्यात विद्यार्थी आणि शिक्षक बेसलाईन असेसमेंट करण्यात येईल. 1 ते 8 विद्यार्थ्यांची आजपर्यंतची परिस्थिती आणि 4 महिन्यानंतरचा मूल्यांकन याचा सगळ्यांचा अभ्यास करण्यात येईल. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी यांचं ट्रेकिंग करण्यात येईल. परीक्षेत मूल्य शिक्षणावर फोकस करण्यात येईल. सोबतच शाळेत उपलब्ध असणारी लायब्ररी, लॅबोरेटरी, कम्प्युटर लॅब या सगळ्यांचा परीक्षेत प्रभावी वापर करण्यात येईल. या सगळ्यांचा वापर करून शिक्षकांची परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात येईल आणि त्यांचं मूल्यमापन करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी काय गरज आहे याचं ट्रेनिंग शिक्षकांना देण्यात येईल. लातूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी हा उपक्रम प्रथमतः लातूरमध्ये सुरू केला होता. आता त्याची अंमलबजावणी मराठवाड्यात होणार आहे. दरम्यान या परीक्षा घेण्याच्या पद्धतीला शिक्षकांचा मात्र विरोध आहे. नोकरीवर घेताना शिक्षकांचं मूल्यमापन केलं जातं, मग आता पुन्हा मूल्यमापन करण्याची गरज काय असा सवाल शिक्षक संघटनांनी विचारला आहे. शिक्षणात काही बदल करायचं म्हटलं की शिक्षक संघटनांकडून विरोध होतो, तर प्रशासनही पातळीवरही नंतर घेतलेला निर्णय मागे घेण्यात येतो. अनेकदा याचे उदाहरण आपण पाहिलेले आहे. मात्र आता हा निर्णय घेतला आहे आणि परीक्षा घेणार असा प्रशासन म्हणतंय. सुरुवातीला फक्त जिल्हा परिषद शाळांसाठी असणारा हा निर्णय नंतर विनाअनुदानित शाळा आणि महापालिकांमध्ये सुद्धा राबवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र यातून पुन्हा एकदा प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने सामने येण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने शिक्षकांनाही द्यावा लागणार आता परीक्षा याबद्दलचा हा एक माहितीपर व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे चॅनलवर नवे असाल तर हे चॅनल एज्युकेशनल मनोवर आपण सबस्क्राईब करून घ्या.